नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी केशरी मसाला दूध नारळ पाणी देण्याची पद्धत आहे। शरद ऋतूमध्ये अशा पदार्थांची शरीराला गरज असते, म्हणूनच ही प्रथा आरोग्यास उपयुक्त मानली जाते। आज कोजागिरी पौर्णिमा असल्याने दूध विक्रीत अपेक्षित वाढ झाली आहे। मागणी वाढल्यामुळे दुधाला वाढीव भाव मिळत असल्याने दूध उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। कोरोना काळात दुधाची आवक व्यवस्थित होती, परंतु विक्रीवर परिणाम झाला। दुधाचे पदार्थ सुद्धा कमी प्रमाणात विक्री होत होते, त्यामुळे दूध व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले। आता सर्व सण साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आली, म्हणून दूध व दुधाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। शेतकऱ्यांना भाव वाढवून दिले, यामुळेही दूध व्यवसायाला चांगले दिवस आल्याचे दिसते। कोजागिरी सारख्या सणामुळे मोठ्या प्रमाणात दुधाला मागणी आहे। बरंच हे पडलं, बरंच जाणवला, दुधाची आवक येत होती, पण त्याचे बायमारक कुठं विक्री जात नव्हते पाहिजेच्या प्रमाणात, वेळेच्या बंधनाप्रमाणे। त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये खूप बराच मोठा फटका बसतो त्याच्यामध्ये। आणि आता कोरोना काळानंतर किंवा तेलमध्ये फरक पडला आहे, बायमारक कुठं विक्री जातात, दुधालाही डिमांड आहे। आणि दुधाचे रेट पण आता पहिलेपेक्षा वाढून शेतकऱ्यांना वाढून दिलेले आहेत आम्ही मागणीप्रमाणे। आणि हे रेट दिवाळीपर्यंत असेच राहते। आणि बाय प्रोडक्टची यावेळेस चांगल्या प्रमाणावरती विक्री होते, लोकांचा पण दुधात मिळतोय। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।